सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. लाखो विद्यार्थ्यांना तारीख पे तारीख MPSC UPSC परीक्षा झाल्याच नसल्याने लाखो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला. करोना संकटामुळे स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून MPSC घेण्यात आलेल्या काही परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत, तर काही परीक्षाच झाल्या नसल्याने लाखो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. 2018 पासून रखडलेली पोलीस भरती, नंतर 2018 पासून ज्याही परीक्षा शासनानं ऑनलाईन पद्धतीने घेतल्या त्या पद्धती त्या सगळ्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्या आणि जे रखडलेलं वेळापत्रक आहे ते लवकरात लवकर जाहीर करावं. त्यामुळे ह्या ज्या आत्महत्येचे प्रकार घडवले घडतील नाही आणि आम्हा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल आणि 2018 पासून जे पोलीस भरती रखडलेली आहे ते लवकरात लवकर शासनाने घ्यावी, त्याकरता आम्ही आज तहसीलला अकोट तहसीलला अर्ज सादर केला. त्या 1.5 वर्षापासून MPSC ची परीक्षा झाली नाही. सरकारने फक्त निवेदन दिलं, आधी एक ठरली होती एक्झाम 3 मे 2019, त्यानंतर मधात लॉकडाऊन लागलं, पुढे परीक्षा पोस्टपोन झाली, परत डेट दिली, परत पोस्टपोन झाली, अशी पोस्टपोन करता करता अजूनसुद्धा MPSC ची परीक्षा सरकारनं घेतली नाही. कुठल्याही प्रकारचं वेळापत्रकही अजून जाहीर केलं नाही. तसेच 2 वर्षापासून कुठल्याच प्रकारची भरती झाली नाही. भरती ही कुठल्याही प्रकारचा गैरकारभार न होता लवकरात लवकर घ्यावी आणि त्याचे रिझल्ट त्याचे निकाल तेवढ्याच लवकर जाहीर करावे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला त्याच्या घरची परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी हातभार लावता. दरवर्षी सुमारे 2 लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज करतात, अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून रात्रंदिवस अभ्यास करतात. गेल्या 2 वर्षात कोरोना महामारीमुळे MPSC चे वेळापत्रक बिघडले आहे. फेब्रुवारी 2019 राज्य सेवा पूर्ण परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना अद्याप नियुक्ती दिलेली नाही. जानेवारी 2020 PSI STI ASO या संयुक्त गट ब परीक्षा कोरोनाच्या नावाखाली 5 वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. 2020 ते 2021 मधील विविध पदांची जाहिरात अद्याप काढलेली नाही. प्रतिनिधी काजी मेहंदी हसन, महाराष्ट्र 24 न्यूज, बाळापूर, अकोला.